SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत. आमदार दराडे बंधूंच्या प्रयत्नातून 1,67,00,000 रुपयांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय. ऐतिहासिक अशा येवला शहरामध्ये विविध महापुरुषांचे पुतळे आहेत. यापैकी महाराणा प्रताप सिंह पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, स्वातंत्र्य सैनिक स्तंभ, तसेच देवी खुंटे आझाद चौक, महाराणा प्रताप पुतळा ते सरदार वल्लभभाई पटेल स्तंभापर्यंत काँक्रिटीकरण करणे कामी व सुशोभीकरण करणे आणखी इतर कामे असे एकूण 1,67,00,000 रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अर्थात टिळक चौक येथे रहिवाशांनी युवा नेते कुणाल दराडे यांच्या कामाबद्दल यथोचित सत्कार केला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर व परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार नरेंद्र दराडे, आदरणीय आमदार किशोरजी दराडे यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1,00,00,000 रुपयाचा निधी हा येवला शहराच्या विकास कामासाठी प्राप्त झाला आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या टिळक मैदानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुशोभीकरणाचं उद्घाटन या ठिकाणी केलं. त्याचप्रमाणे महाराणा प्रताप पुतळ्याचं देखील सुशोभीकरणाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला. आझाद चौकामध्ये जे आपले हुतात्मे त्यांचा स्तंभ आहे त्या स्तंभाचंसुद्धा सुशोभीकरण करण्याचं काम या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. या भागातील सर्व कामांचा जर आपण निधीचा जर विचार केला तर जवळपास 4.5 कोटी रुपयाचा निधी या भागामध्ये आपण आमदार आदरणीय नरेंद्रजी दराडे साहेब असतील, आदरणीय आमदार किशोरजी दराडे साहेब असतील यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी हा निधी आपल्याला मिळालेला आहे आणि याचं आज आम्ही उद्घाटन या ठिकाणी केलं. या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पॅनासिया हॉस्पिटल. मोठ्या शहरांमध्ये मिळणाऱ्या आधुनिक टेस्ट ट्यूबीबी आणि IVF तंत्रज्ञानाच्या सुविधा डॉक्टर कविता दराडे यांच्या पॅनासिया हॉस्पिटलमध्ये निसंतान दाम्पत्याने संतती प्राप्तीचा आनंद मिळवण्यासाठी आज संपर्क करा. पॅनासिया हॉस्पिटल येवला आणि नाशिक येथे.